तो हे गाइस आता आम्ही इकडे पोहोचले, तुम्हाला आवाज येत असेल तर मी तुम्हाला दाखवत इकडचे. हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आज तारीख आहे 13 मे आणि आता सकाळचे वाजता आहे 7:15. तर आता मी उठला, तर मी केव्हाचाच आहे म्हणजे 6 वाजायचा उठलाय. तर काल मी बड्डेमध्ये गेला होता तर तिकडून लेट आला, तर थकला होता तर मी एडिटिंग आता सकाळी केलेली. म्हणजे आता 6 वाजता मी उठला होता तेव्हा मी एडिटिंगला सुरुवात केली आणि म्हणजे 6:30 पर्यंत माझी एडिटिंग झाली होती. तर मी व्लॉग अपलोडला लावलेला आहे, तेव्हा मी सांगतो तुम्हाला व्लॉग 162% अपलोडला झालेला आहे. तर आता थोडा अजून बाकी आहे, मग तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोचून जाणार. आणि गाइस या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला खूप काय दाखवणार आहे, कारण की आज ज्या मी क्लासमध्ये जातो त्या सरांचा बर्थडे पण आहे. आणि आमचं जे मी रनिंग मारायला जातो त्या ग्राउंडवर आनंद शिंदे यांचे गाणे, बाबासाहेबांचे गीत आहे. आज तुम्हाला हे बॅनर दिसत असेल, तर गाइस हे बॅनर आहे, म्हणजे तुम्ही बघून घ्या तारीख वगैरे. आज आहे बाबासाहेबांचे गाणे, तर तुम्ही या ब्लॉगला पूर्ण बघा, तुम्हाला खूप मी दाखवणार आहे. आणि कधी आपलं लक चांगलं असलं तर आनंद शिंदेसोबत पण आपल्याला भेटता येणार. तर आता मग फ्रेश वगैरे होतो, मग क्लाससाठी रेडी व्हायचं आहे, कारण की आज लवकर जायचं आहे. तर सरांचा बड्डे आहे ना, तर मग केक वगैरे घेणं पडेल. आणि सकाळी सकाळी बेकरी खुल्ली असेल नाही असेल काय माहिती. चेतन आणि रुपेश ते बोलले होते आम्ही तिकडून आणू JTSवरून, बट आता काय म्हणतात काय माहिती, आता बघू ते तसं पुढे. तर आम्ही आता फ्रेश होतो, मग भेटतो. हे गाईज आता मी जस्ट मी आणि आम्ही आता आले क्लासमध्येच बसले. तर रुपेश आणि चेतनची वाट बघत आहे, तर रुपेश आणि चेतन आले की मग सर शिकवायला सुरू करते. आणि आज सरांचा बर्थडे पण आहे, तर त्यांच्यासाठी केक पण आणला आहे, केक सेरेमनी पण होणार, मग मी दाखवतो तुम्हाला सगळं. सो हे गाईज आता आम्ही क्लासमधून घरी जायला निघालेले, म्हणजे रस्त्यातच आहे. आणि क्लासमध्ये सरांचा बड्डे पण केला, पण म्हणजे मी शूट केला तेव्हा ब्लॉग शूट केला, पण मग सर बोलले की काही त्याच्यात यूट्यूबवर टाकजो नको, कारण की सरांची पण काही प्रायव्हसी असते ना. तर म्हणून मी काही टाकलं नाही, टाकणार नाही यूट्यूबवर, तुम्हाला काही दाखवणार नाही. तर नाहीतर मी आम्ही खूप प्लॅन केला होता की म्हणजे चांगले चांगले शॉर्ट घेऊ वगैरे आणि टाकू याच्यावर यूट्यूबवर, बट सरांनीच नाही म्हटलं. आता काही करू पण नाही शकता, कारण त्यांची पण प्रायव्हसी असते ना. तर हां, सो हे गाईस आता मी जस्ट घरी पोहोचला आहे. तर आता घरी पोहोचला आहे तर फटाफट मी फ्रेश वगैरे होतो, मग काही खातो, मग भेटतो. सो हे गाईस आता मी फ्रेश होऊन आलो आहे, तर आता फटाफट पराठे खातो. पराठे कशाचे? तर आता फटाफट पालकचे पराठे खातो, मग भेटतो मी तुम्हाला. सो हे गाईस आता नाश्ता वगैरे करून मी वरच्या घरात आलो आहे, तर आता इकडे थोडा वेळ बसतो, मग बघू काय करायचं, कारण की आता दुपारी घरात काही जास्त दाखवण्यासारखं आहे नाही. तर आता वरतीच बसलाय आणि आजी मस्त इकडे झोपली आहे, मी इकडे बसलाय. तर आता भेटतो मी तुम्हाला नंतर. सो ही गाईज आता संध्याकाळचे वाजत आहे 7:15. तर आता मी रेडी झालो आहे. मी तुम्हाला पहिले याच्या पुढे सांगितलं होतं की इकडे आमच्या इकडे DS ग्राउंडवर आनंद शिंदे येणार आहे, त्यांचे गाणे. तर मी आता फटाफट तयार होतो, मग निघतो. सो हे गाईज आता आम्ही इकडे पोहोचले, तुम्हाला आवाज येत असेल तर मी तुम्हाला दाखवत आता इकडचे. आभाळाच्या पुढे होता, अरे तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता. जग चालले हे किरण काळाच्या मागे मागे, भीम एकमेव जगात काळाच्या पुढे होता. भीम एकमेव जगात काळाच्या पुढे होता. नामदेव जगताप म्हणतात, यादवीला संप दिले मोगलाईने, यादवीला संपविले मोगलाईने, मोगलाईला संपविले मराठेशाहीने, मराठेशाहीला संपविले पेशवाईने, पेशवाईला संपविले ब्रिटिशाहीने, पण ब्रिटिशाहीला संपविले बाबासाहेबांच्या लोकशाही. बाबा
नव्हत मिळत पोटाला इकडचं सगळा प्रोग्राम झाला आहे आणि आनंद शिंदे पण चालले गेले, तर मला काही भेटलाच नाही त्यांच्यासोबत फोटो काढायचा चान्स, पण गर्दी खूप होती तुम्ही यामध्ये मी काही फोटो नाही घेऊ शकला। सो गाइस आता मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो, इकडे 10:15 झाले तर आता इकडून घरी जातो, भेटतो मी तुम्हाला। सो हे गाइस आता जस्ट मी घरी पोहोचलो आहे आणि फ्रेश वगैरे होऊन म्हणजे जेवण वगैरे पण माझं झालं आहे, तर मी या व्लॉगला एंड करतो। मी आज तुम्हाला खूप काही दाखवलं आणि इकडे तुम्ही बघितलंच असेल की किती गर्दी होती डीएस ग्राउंडवर, तर मी या ब्लॉगला एंड करतो। आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल। तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशनला दाबणं विसरू नका। तर भेटूया गाईस पुन्हा एक नव्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।